नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झॅम या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी या विषयावर काही सराव प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामध्ये आपण आज घेणार आहोत टॉप 30 क्वेश्चन्स घेणार आहोत, जे खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. चला तर मग पाहूया कोणकोणते प्रश्न ते. पहिला प्रश्न, पायाभूत सुविधा निर्मितीमध्ये भारतात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर पायाभूत सुविधा निर्मितीमध्ये महाराष्ट्र या राज्याने प्रथम क्रमांक हा पटकविला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, गोल्ड कोर्ट्स येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ध्वजधारक कोण होती? तर गोल्ड कोर्ट्स येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताची ध्वजधारक होती ती म्हणजे PV सिंधू ही होती. हे लक्षात ठेवा तुम्ही, कोणतर PV सिंधू ही ध्वजधारक होती. पुढचा प्रश्न, जागतिक आनंद निर्देशकामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर जागतिक आनंद निर्देशकामध्ये भारताचा 133वा क्रमांक लागतो. कितवा? तर 133वा क्रमांक हा लागतो. 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास मृत्यूदंड मंजूर करणारे पहिले राज्य कोणते? तर 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास मृत्यूदंड मंजूर करणारे पहिले राज्य होते ते म्हणजे मध्य प्रदेश. या राज्यामध्ये हे सक्तीचे करण्यात आलं होतं. 7वे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन हे कोठे पार पडले? तर 7वे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन हे गोंदिया येथे पार पडले. महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा हा नागपूर हा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न बनू शकतो. तर महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा हा नागपूर आहे. 2018 सालच्या अदलन शाह हॉकी कप या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर 2018 सालच्या अदलन शाह हॉकी कप या स्पर्धेचे विजेतेपद हे ऑस्ट्रेलिया यांनी पटकावले. द थिअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट कोणाच्या जीवावर आधारित आहे? तर द थिअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनपटावर किंवा यांच्या जीवनावर आधारित आहे. भारत वन्यस्थिती अहवाल 2017 हा यानुसार सर्वाधिक वन क्षेत्रामध्ये घट कोणत्या राज्यात झालेली आहे? तर भारतीय वनस्थिती अहवाल 2017 नुसार सर्वाधिक वन क्षेत्रामध्ये घट ही मिझोराम या राज्यामध्ये झालेली आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे सुद्धा मिझोराम या राज्यामध्ये झालेली आहे, मिझोराम येथे. पुढचा प्रश्न, मायामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर मायामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद हे स्लोहन स्टीफन यांनी पटकावले होते. ऑस्ट्रेलिया ओपन 2018 टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कोण विजेता ठरला? तर ऑस्ट्रेलिया ओपन 2018 टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रॉजर फेडरर हा विजेता ठरला. बोर्न अगेन ऑन द माउंटेन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बोर्न अगेन ऑन द माउंटेन या पुस्तकाचे लेखक हे अरुणिमा सिन्हा या आहेत. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने नोएडास्थित हवामान अंदाज सुधारण्यासाठी कोणत्या सुपर कॉम्प्युटरचा उपयोग करण्यात येणार आहे? तर केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने नोएडास्थित हवामान अंदाज सुधारण्यासाठी मिहीर या सुपर कॉम्प्युटरचा उपयोग करण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवा, मिहीर हे सुपर कॉम्प्युटर. इंद्रधनुष्य अभियान हे कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? तर इंद्रधनुष्य अभियान हे लसीकरण या गोष्टीसाठी लसीकरणासाठी संबंधित आहे. विद्रोहाचे पाणी पेटले आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विद्रोहाचे पाणी पेटले आहे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर गंगाधर पातावणे हे आहेत. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल या दिवशी साजरी करण्यात येतो. भारतीय नौदल, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल आणि तटरक्षक या दलदरम्यान फेब्रुवारी 2018 त्रिदलीय सागरी सराव पार पडला. तर भारतीय नौदल, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि तटरक्षक या दरम्यान फेब्रुवारीमध्ये पश्चिम लेहर हा सराव पार पडला होता. लक्षात ठेवा, पश्चिम लेहर.
रेल्वे अपघात रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती यंत्रणा रेल्वेकडून महाराष्ट्रात वापरण्यात येणार आहे? तर रेल्वे अपघात रोखण्यासाठी खालीलपैकी ऑनलाईन मॉनिटरिंग ही रेल्वेकडून ही यंत्रणा रेल्वेकडून महाराष्ट्रात वापरण्यात येणार आहे. जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर जागतिक क्षयरोग दिन हा 24 मार्च या दिवशी पार पाडण्यात येतो. कधी? तर 24 मार्च या दिवशी. केंद्र शासनाने शिक्षणासाठी सर्व शिक्षा अभियान या प्रकल्प हा प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू केला? तर केंद्र शासनाने शिक्षणासाठी सर्व शिक्षा अभियान हा प्रकल्प 2001 या साली या वर्षी सुरू केला. भारतातील सर्वाधिक उंचीचा रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर त्याचं उत्तर आहे सी, चिनाब या नदीवर बांधण्यात येत आहे. पुढचा प्रश्न. भारतामध्ये कोणत्या राज्यात HIV या रोगाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर भारतामध्ये HIV या रोगाची सर्वाधिक लागण ही मणिपूर या राज्यामध्ये सर्वाधिक आहे. फिल्मफेअर पुरस्कार 2018 सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला पुरस्कार मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे इरफान खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार हा मिळालेला आहे. कधी? तर फिल्मफेअर पुरस्कार 2018. खालीलपैकी कोणती योजना ही 2001 सुरू झाली जिने भारताला आपल्या शिक्षणाच्या संदर्भात मिलेनियम डेव्हलपमेंट उद्दिष्टांच्या जवळ नेले होतं? तर त्याचं उत्तर आहे बी, सर्व शिक्षा अभियान या योजनेने मिलेनियम डेव्हलपमेंट उद्दिष्टांचं जवळ नेलं होतं. फणस या फळाला कोणत्या राज्याने राज्यफळाचा दर्जा दिला आहे? तर फणस या फळाला केरळ या राज्याने राज्यफळाचा दर्जा हा दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकार कामधेनू योजना कोणत्या उद्देशासाठी राबवत आहे? तर महाराष्ट्र सरकार कामधेनू योजना ही दूध उत्पादनासाठी म्हणजे दूध उत्पादन वाढविण्यास या उद्देशासाठी राबवत आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कोणाचे नाव देण्याची घोषणाही करण्यात आली आहे? आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचे घोषणाही करण्यात आली. आणि आता नुकतंच 2-3 दिवसांपूर्वी त्याचे विधेयक देखील काय तर पास हे झालेले आहे. ठीक आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? तर अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल बँकेचे अध्यक्ष हे जिरोम पॉवेल हे आहेत. कोण? तर जिरोम पॉवेल हे नाव लक्षात ठेवा. जागतिक जैवविविधता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर जागतिक जैवविविधता दिन म्हणून 22 मे हा दिवस साजरा केला जातो. ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता किती आहे? तर ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ही 290 किलोमीटर एवढी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. असे आपण डेली थोडे करून काही प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.